गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडेज आवर फोर्थ रिव्हिजन क्लास ऑफ सब्जेक्ट सायन्स टुडे वी आर गो वी आर अगेन गोइंग टू डिस्कस अबाउट पार्ट्स ऑफ अ प्लांट आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्लांट्सच्या पार्टबद्दल माहिती बघितली होती या व्हिडिओमध्ये पण आपण प्लांटच्याच पार्टबद्दल माहिती बघणार आहोत पण आपण प्लांट्सचे पार्ट्स पण बघणार आहोत सो फर्स्ट ऑफ ऑल लीफ वॉट इज लीफ लीफ इट इज द फ्लॅट ग्रीन पार्ट दॅट मेक्स फूड फॉर दी प्लांट लीफ काय आहे इट इज दी फ्लॅट ग्रीन पार्ट दॅट मेक्स हूट फॉर दी प्लांट लीफ म्हणजे झाडांची पानं लीफ म्हणजे झाडांची पानं आता झाडांची पाने काय करतात तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी विचार केला का की झाडांना पानं का असतात केला का कधी विचार ओके आय विल टेल यू लिव कलेक्ट सनलाईट अँड मेकिंग फूड फॉर दी प्लांट्स पानं काय करतात पानं ही झाडासाठी अन्न तयार करण्याचं काम करतात सनलाईट uh, हे काय करतात लूज काय करतात सल कलेक्ट सनलाईट अँड मेकिंग फूड फॉर दी प्लांट पानं हे अन्न तयार करण्याचं काम करतात झाडासाठी अन्न तयार करण्याचं काम हे पानं करतात लुक ॲट धीस वॉट इज धीस हे तुम्ही पाहलाय आहे का हे काय आहे कशा कशाचं पानं आहे हे तुम्ही कधी पाहलाय आहे का हे हे पान कशाचं आहे तुम्हाला माहिती आहे का हे कुठल्या झाडाचं पान आहे किंवा हे कुठलं झाड आहे हे तुम्हाला माहिती आहे का हे तुम्ही पाहिलं आहे है ना हे तुम्ही बऱ्याच वेळा पाहाल आहे आपण हे झाड बऱ्याच वेळा पाहतो याला काय म्हणतो आपण काय म्हणतो याला हे कशाचं झाड आहे हे कशाचं पान आहे हे कडीपत्त्याचं पान आहे ना हे कडिपत्त्याचं पान आहे ना हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि हे कडीपत्त्याची पानं आहे ही काय आहे कडीपत्त्याची पानं आहे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात याला इंग्लिशमध्ये करी लिज म्हणतात काय म्हणतात करी लूज म्हणतात हे करी लीफ आहे आणि हे खूप सारे आहेत म्हणजे हे काय आहे करी लिव्ज आहे काय करी लिव्ज आहे आपण आपल्या आजूबाजूला असं खूप सारे झाडं पाहतो है ना त्याचे पानं कसे असतात त्याचे पानं प्रत्येक झाडाचे पानं हे सारखे असतात का नाही प्रत्येक झाडाचे पानं हे वेगळी वेगळी असतात प्रत्येक झाडाची पानंही वेगळी वेगळी असतात प्रत्येक झाडाचे पानांचे डिफरंट डिफरंट शेप्स अँड डिफरंट डिफरंट साईजेस असतात काही झा झाडांची पानंही मोठी असतात आणि काही झाडांची पानं ही छोटी असतात तर प्रत्येक झाडाची पानंही वेगळी वेगळी असतात ठीक आहे तर हे पा लीफ इट इज द फ्लॅट ग्रीन पार्ट दॅट मेक्स फूड फॉर दी प्लांट आता हे काय हे कसं आहे याचं स्ट्रक्चर कसं आहे बा हे फ्लॅट आहे हे फ्लॅट आहे आणि याचा कलर कुठला आहे तुम्ही सांगू शकता ना कुठला कलर आहे याचा याचा कलर ग्रीन आहे कुठला कलर आहे याचा कलर ग्रीन आहे या पानाचा कलर ग्रीन आहे आणि झाडी का आणि झाडांची पानं काय करतात झाडांसाठी अन्न तयार करण्याचं काम कोण करते तर झाडांसाठी अन्न तयार करण्याचं काम लीफ किंवा लिव्हज म्हणू आपण झाडांची पानं अन्न तयार करण्याचं काम करतात ठीक आहे देन नेक्स्ट आहे आता फ्लावर ठीक आहे नेक्स्ट आहे फ्लावर व्हॉट इज फ्लावर फ्लावर इट इज दी पार्ट दॅट बिकम्स दी फ्रूट इट इज द पार्ट दॅट बिकम्स दी फ्रूट आता तुम्ही पाहायला असताना फ्लावर पाहिले आहे ना तुम्ही डू यू सी फ्लावर है ना तुम्ही फ्लावर पाहिले आहे हो तर तुम्ही फ्लावर रोज बघता आणि वेगवेगळी बघता रोज बघता ना वेगवेगळी फ्लावर बघत असतो लाईक रोज हिबिस्कस बिस्कस जॅस्मिन अँड सो ऑन है ना खूप सारे तुम्ही झाडां खूप सारे तुम्ही फ्लावर बघता ना तुम्हाला फ्लावर आवडतात का यू लाईक फ्लावर तुम्हाला फ्लावर आवडतात का यू लाईक फ्लावर मला पण फ्लावर खूप आवडतात आणि मला माहिती आहे की तुम्हाला पण फ्लावर खूप आवडतात लुक ॲट धीस हे पण काय हे आहे फ्लावर हे काय का आहे फ्लावर आता तुम्ही सांगू शकता का हे कुठलं फ्लावर आहे तर हे आहे मॅरी गोल्ड हे काय आहे मॅरीगोल्ड याला आपण काय म्हणतो झेंडूचं फुल आहे ना हे झेंडूचं फुल आहे ना याला आपण काय म्हणतो झेंडूचं फुल असं म्हणतो आपण आपल्या आजूबाला असे बरेचसे फ्लावर्स बघत असतो हो ना वेगवेगळे विग कलर्सचे ह्या ना छान छान असे फ्लावर बघत असतो तुम्हाला कुठलं फ्लावर आवडते मला तर रोज फ्लावर खूप आवडते मला गुलाबाचं फूल खूप आवडते मला रेड रोज खूप आवडते तुम्हाला कुठले कुठले फ्लावर आवडतात हॅ ना तुम्हाला पण फ्लावर आवडत असतील ना तर तुम्हाला पण भरपूर फ्लावर्स आवडत असतील तर हे जे आहे हे पण एक फ्लावर आहे है ना नेक्स्ट आहे फ्रूट काय आहे फ्रूट इट इज द पार्ट दॅट हॅज सीड इन साईड फ्रूट काय आहे फ्रूट असा पार्ट आहे की ज्याच्या आतमध्ये सीड असते काय असते सीड असते यू लाईक टू like इट फ्रूट तुम्हाला फ्रूट खायला आवडते का कोणाकोणाला फ्रूट खायला आवडते आणि विच फ्रूट यू लाईक टू इट विच फ्रूट उड यू लाईक टू इट तुम्हाला कुठलं फ्रूट खायला आवडते टेल मी मला सांगू शकता का तुम्हाला कुठलं फ्रूट खायला आवडते मग मी सांगू मला ना मॅंगो खायला खूप आवडते आणि आज मी तुम्हाला मँगोसुद्धा दाखवणार आहे है ना आता हा काय आहे मँगो आहे हा काय आहे मँगो आहे काय आहे फ्रूट आहे है ना हे फ्रूट आहे ना आय लाईक मँगो व्हेरी मच आय लाईक मँगो व्हेरी मच मला मँगो खूप आवडतो काय आवडतो मला मँगो खूप आवडतो तुम्हाला मँगो आवडतो का मला मँगो खूप आवडतो आता बा हा जो मँगो आहे ना या मँगोमध्ये आतमध्ये बी असते है ना आंब्याच्या आतमध्ये असते ना आंब्याच्या आतमध्ये सीट असते ना तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही आंबा खाता उन्हाळ्यात भरपूर आंबे खाल्ले असतील ना आणि मँगो काय आहे मँगो इज किंग ऑफ फ्रूट हा मँगो काय असते हा मँगो फळांचा राजा असतो मँगो इज किंग ऑफ फ्रूट मँगो म्हणजे आंबा हा फळांचा राजा असतो मँगो इज माय फेवरेट फ्रूट बिकॉज इट हॅज अ स्वीट अँड रिफ्रेशिंग फ्लेवर मला आंबा खूप आवडतो कारण हा स्वीट असतो आणि याचा फ्रेश याचा फ्लेवर हा रिफ्रेशिंग असतो फ्रूट कंटेन इम्पॉर्टंट विटॅमिन्स मिनरल्स अँड प्लांट केमिकल्स दे अल्सो कंटेन फायबर्स सो इट फ्रूट्स एव्हरी डे फॉर गुड हेल्थ है ना हेल्दी राहण्यासाठी आपल्याला रोज फ्रूट खायला पाहिजे है ना हेल्दी राहण्यासाठी आपल्याला रोज फ्रूट खायला पाहिजे आणि सगळेच फ्रूट्स खायला पाहिजे असं नाही की मला ॲपल आवडत नाही मला ग्रेप आवडत नाही सगळे फ्रूट्स आपण खायला पाहिजे आणि सगळे फ्रूट्स खाल्ल्याने आपण कसं बोलतो हेल्दी आणि स्ट्रॉंग होतो काय होतो हेल्दी आणि स्ट्रॉंग होतो है ना आपण रोज फ्रूट खाल्ल्याने फ्रूट खाल्ल्याने कसं होतो हेल्दी अँड स्ट्रॉंग होतो त्याच्यामुळे आपण रोज फ्रूट खाल्लंच पाहिजे है ना देन नेक्स्ट आहे स्टेम नेक्स्ट काय आहे स्टेम इट इज द पार्ट दॅट ग्रोज अबाउट द ग्राउंड अँड कॅरीज वॉटर अँड फूड टू ऑल पार्ट्स ऑफ दी प्लांट स्टेम काय करते स्टेमला मराठीमध्ये काय म्हणतात स्टेमला मराठीमध्ये खोड असं म्हणतात काय म्हणतात खोड स्टेम इज स्ट्रॉंग अँड हेल्प होल्ड द प्लांट इट अलाउज वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्लो अप टू द लिव्स स्टेम आता स्टेम हे आहे झाडाचं स्टेम याला काय म्हणतात खोड म्हणतात काय म्हणतात झाडाचं खोड म्हणतात हे पा हे जे आहे ना हे जसं आता या पिक्चरमध्ये दाखवलं आहे आपल्याला हे काय आहे हे, हे? स्टेम आहे तसंच या प्लांटचं सुद्धा हे काय आहे हे स्टेम आहे काय आहे स्टेम आहे इट इज द पार्ट दॅट ग्रोज अबाउट द ग्राउंड हे जमिनीच्या वरते उगते है ना जमिनीच्या वरचं आहे म्हणून याला आपण काय म्हणू शूट म्हणू काय म्हणू शूट मनो अँड कॅरीज वॉटर अँड फ्रू अँड फूड टू ऑल पार्ट्स ऑफ दी प्लांट हे काय करते खोड काय करते झाडाच्या सर्व भागात पाणी आणि अन्न वाहून नेण्याचं काम कोण करते तर खोड करते झाडाच्या पूर्ण संपूर्ण भागामध्ये अन्न आणि वा, पाणी वाहून नेण्याचं काम जो करते अन्न आणि पाणी पुरवण्याचं काम कोण करते तर हे स्टेम करते है ना खोडाला शाखा पानं कळ्या फुल फुलं फळे हे सगळे लागलेले असतात है ना हे पा हे पा याच्या शाखा ठीक आहे हे याचे पानं तर स्टेम काय करतो हा प्लांटला घट्ट पकडून नाही सॉरी ना, 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 तर स्टेम काय करतो प्लांटला घट्ट पकडून ठेवण्याचं काम करतो जेणेकरून आपलं झाड जे आहे ना आपलं झाड कधी पडते का नाही कारण काय करते स्टेम काय करते त्याला होल्ड करून ठेवते प्लांटला काय करून ठेवते होल्ड करून ठेवते पकडून ठेवते तर स्टेम आहे इट इज द पार्ट दॅट ग्रोज अबाउट द ग्राउंड अँड कॅरीज वॉटर अँड फूड टू ऑल पार्ट्स ऑफ दी प्लांट आता लास्ट आहे रूट काय आहे रूट it is the part that grows below the ground and and fixes the plant to the soil it टेक्स इन वॉटर अँड अदर युजफुल थिंग्स फ्रॉम दी सॉईल आता रूट्स रूट्स काय आहे रूट ॲब्झॉर्ब्स वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल अँड होल्ड द प्लांट सो इट डज नॉट फॉल ओवर रूट म्हणजे काय असते रूट म्हणजे मुळं असतात झाडाला जमिनीत घट्ट रोवून ठेवण्याचं काम कोण करते तर रूट करते रूट हे मातीमधून पाणी आणि खनिजे घेण्यासाठी मदत करते है ना आता रूट तुम्हाला दाखवू का हे पहा हे आहे रूट्स आता लुक ॲट दिस पिक्चर याच्यामध्ये रूट्स दाखवले आहेत ना तसंच आता याच्यामध्ये पण या झाडाला पण रूट्स आहेत हे पाय हे याचे रूट्स आहेत ना हे याचे मूळ आहे तर हे सगळे आहे जे आहे हे काय आहे हे आहे पार्ट्स ऑफ दी प्लांट हे काय आहे पार्ट्स ऑफ दी प्लांट थँक्यू